नमस्कार, मी अतुल। ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। ठाण्यामध्ये जल्लोष सुरू आहे, कारण मनोज दरांगे पाटील यांनी जो लढा दिला त्या लढ्याला यश आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत, आणि ठाण्यामध्ये तुम्ही पाहताय मराठा समाजाचे हे बांधव जे आहेत पेढे भरून इथे बँजो लावून इथे हा आनंदोत्सव जो आहे तो साजरा करताना आपल्याला दिसत आहेत। कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष सुरू आहे, आणि हे जय श्रीराम लिहिलेले हे सगळे पेढे जे आहेत ते एकमेकांना भरवून हे सगळे आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत। काल आपण वाशीमध्ये हा मराठा बांधवांचा हा संपूर्ण जल्लोष जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी तशी साजरी होते तशाच पद्धतीचं हे सगळं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, आणि ठाण्यामध्ये मराठा बांधवांचा हा जल्लोष, कारण त्यांनी केलेला हा संघर्ष जो आहे त्या संघर्षाला यश आलेलं आहे। बँजो लावून पेढे लावून पेढे वाटून हा जो जल्लोष आहे तो इथे साजरा केला जातोय। ठाणे लाईव्हच्या माध्यमातून हे सगळे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। ठाण्यामध्ये मराठा बांधवांचा हा जल्लोष, मनोज दरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलेलं आहे, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः काल वाशीमध्ये जाऊन त्यांनी स्वतःच्या हाताने मनोज दरांगे पाटील यांना ज्यूस पाजला, आणि त्यानंतर मनोज दरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन जे आहे ते मागे घेतलं, आणि हा ठाण्यामध्ये जल्लोष जो आहे तो सुरू आहे। ठाण्यामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचा जल्लोष सुरू आहे। आता मी वर्तकनगरच्या नाक्यावर आहे, आणि हा जल्लोष आपण वर्तकनगर येथील सकल मराठा समाजाचे भीमनगर वर्तकनगर जवळील सगळे सकल मराठा समाजाचे हे सगळे कार्यकर्ते हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते आपल्याला इथे जल्लोष करताना दिसत आहेत। बँजो लावलाय, पेढे वाटले जात आहेत, आणि हा आनंदोत्सव जो आहे तो साजरा केला जातोय। ठाण्यामध्ये नाक्या नाक्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा बांधवांच्या माध्यमातून हा जल्लोष जो आहे तो अशाच प्रकारचा साजरा केला जातोय, आणि हे लाईव्ह दृश्य ठाण्यातील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आपल्यासोबत संतोष निकम आहेत। संतोषजी, काल मनोज दरांगे पाटील यांच्या लढ्याला यश प्राप्त झालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल स्वतः वाशीमध्ये होते, काय सांगाल, काय भावना आहेत? काल मोठा आनंदाचा दिवस होता, ऐतिहासिक विजय सुरू होता, परंतु आम्हाला साक्षात्कारचा दिवस जाता आला नाही। म्हणून आम्ही सर्व वर्तमान मराठा बांधव हा इथे विजय उत्सव म्हणून साजरा होतो। ऐतिहासिक जे होता मनोज दरांगे पाटील त्यांचा आज आम्ही विजय उत्सव सर्व मराठा बांधव होतो। संदीपजी काय सांगाल, काय भावना आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वामी वंदन करून संघर्षाचा मनोज दरांगे पाटलांनी जे एवढं संघर्ष केलं त्याला जे यश मिळालेलं त्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वर्तकनगर भीमनगरमध्ये सकल मराठा समाज बांधव इथे आज उपस्थित आहेत, आणि त्यांनी केलेल्या कार्याला सगळ्यांना सलामच आहे। एकच घोषणा देईन की लढायचं मराठ्यांनीच आणि जिंकायचं मराठ्यांनीच। एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर काय भावना आहेत, काय सांगाल? त्यांचा या प्रयत्नाचा उपोषण आणि त्यांचा संघर्ष रात्र दिवस त्यांचं प्रचंड लाखो करोडोंचा मोर्चा ह्यामुळे याला त्यांना प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे, आणि आपले सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पण त्यांच्या या संघर्षाला प्रतिसाद दिला, आणि काल
त्यांनी सगळे मराठा सगळा समाजांचा आणि म्हणून जरंगे पाटीलांचं जे पण त्यांच्या मागण्या होत्या त्यांना अनुमती दिली त्यांना मान्यता दिली आणि जी आर पास केलेला आहे त्याबद्दल सर्वांचे म्हणून जरंगे पाटील आणि सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं पण सर्व सकाळ मराठा समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्याच निमित्ताने आज वर्तमानपत्र प्रभाव समितीमध्ये सकाळ मराठाच्या वतीने हा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर या आनंदोत्सवामध्ये प्रचंड मराठा समाज एकवटलेला आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. जय महाराष्ट्र आणि सर्वांचे वतीने जय महाराष्ट्र आणि जरंगे पाटील साहेबांचा सगळ्यांना प्रतिसाद आहे. धन्यवाद धन्यवाद. आज आपल्यासोबत मराठ्यांचा जो पहिला लढा झाला होता किंवा जो जेलला गेलेले संघर्ष होते ते घेऊन आपल्यासोबत निखिल जाधव आणि अक्षय आंबेडकर या दोघांनी 2-3 दिवसाची जेल काढली होती. आज ते पण या आनंदोत्सवात साजरे करत आहेत. जोशामध्ये आज वर्तमानपत्रामध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. अक्षय काय सांगशील, तुरुंगवास देखील भोगावा लागला होता आणि आनंदाचा क्षण आलेला आहे. खूप आनंद आहे. ओबीसी आहे पण मी समाजासाठी माझ्यासाठी मी आज जेलला घेतो मागच्या वेळेस. कारण हा काही सगळे आपल्या शिवाजी महाराजांसाठी मी जेलला घेतो. मी हे नाही बघितलं की मी ओबीसी मी का मराठा आहे. सकाळी शिवाजी महाराजांसाठी मी आज मी जेलला गेलो होतो. माझ्यासोबत जितकी जात सुद्धा होता जेल सुद्धा होता. आणि आज खूप आनंद उत्साह आहे मला माझ्या अंगामध्ये की आज आपल्या समाजाला महाराज समाजाला ओके. निखिल काय सांगशील, 2008 त्यावेळेस मोठा अनुभव झालेला. त्यावेळेस अक्षय आंबेकर आणि अजून 40-50 जण अटक झालेली. तसं त्यावेळेस मी पण होतो. परंतु त्यावेळेस मी एमपीएससीची तयारी करत होतो. परंतु अचानक मध्ये मला अटक झाल्यामुळे माझ्या पुढचा एमपीएससीचं पूर्ण करायचं स्वप्न अधूरच राहिलं. परंतु त्यावेळी जे आम्ही तुरुंगात भोगला जवळजवळ 1 महिन्यावर आम्ही जेलला होतो त्यावेळी आम्ही तुरुंगात भोगला. परंतु आत्ताही आम्हाला असं चांगलं वाटतंय की आम्ही तुरुंगात भोगलं आमचं थोडं अजूनमध्ये केसेस निघाले नाहीत. परंतु आमच्यामुळे किंवा जरंगे पाटील साहेब तर आमच्यासाठी खूप देवच आहेत की त्यांच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आणि सर्वांचा स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि असं वाटतं की आज कुठेतरी जेलला गेलो त्याचं सार्थक झालेलं आहे. त्यामुळे जरंगे पाटील साहेबांचे खूप खूप धन्यवाद. एक मराठा महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती छत्रपती संभाजी महाराज की जय.
आंदोलन दाखवत.
ठाण्यामध्ये हा आनंदोत्सव जो आहे तो या वर्तकनगर भागामध्ये साजरा केला जातोय. त्याची लाईव्ह दृश्य जी आहे ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे मेडिकल मध्ये पण देऊया छत्रपती संभाजी महाराज की आरक्षण मिळालं म्हणून सांगा. शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी. हर हर महादेव हर हर महादेव हर हर नागरिकांना पेढे वाटून हा आनंद जो आहे तो साजरा केला जातोय. जय 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 शिवाजी. हर हर.
जय भवानी।